जय शिवराय। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता माननीय सुधांशुजी त्रिवेदी यांनी एक अत्यंत संतापजनक उद्वेगजनक विधान केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा माफी मागितली आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले की नेमकं काय खुपतंय काय तुम्हाला। म्हणजे कधी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता बोलतात, कधी महामहिम राज्यपाल बोलतात, वारंवार ही बेताल वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात, का खुपतंय काय तुम्हाला। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये तर धर्मसत्ता आणि राजसत्ता दोघींनी एकमेकांच्या हातात हात घालून लोककल्याणाचं काम करावं हा आदर्श घालून दिला हा तुम्हाला खुपतोय। छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे हे वास्तव अधोरेखित केलं हे तुम्हाला खुपतोय। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका उदात्त ध्येयासाठी कसं प्रेरित केलं जाऊ शकतं हे उदाहरण या मातीत घालून दिलं हे तुम्हाला खुपतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसाच्या हक्काचं राज्य, रयतेचं राज्य, आपलं स्वराज्य कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला हे तुम्हाला खुपतंय। नक्की खुपतंय काय तुम्हाला हाच मोठा प्रश्न निर्माण होतो। जेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता असं विधान करतात, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं उदाहरण आणि कौतुक जगभरातले अनेक राज्यकर्ते करतात, तो गनिमी कावा तुम्हाला समजू नये। जर समजलं नसेल तर वाटलं तर तुम्हाला काही पुस्तकं पाठवतो किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवप्रताप गरुडशेपची लिंक पाठवतो, तुम्हाला कळेल की जेव्हा अखंड हिंदुस्थानातले भले भले राजे रजवाडे, भले भले महाराज हे मानाखाली घालून औरंगजेबाच्या दरबारात उभे राहत होते ना, तेव्हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून या हिंदुस्थानाच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं होतं। आणि त्या महाराजांविषयी तुम्ही अशी वक्तव्य करता? इंडियन आर्मीच्या जेवढ्या बटालियन आहेत ना, या सगळ्या बटालियनचे वॉर क्राय देवांच्या नावानी आहे, पण फक्त मराठा बटालियनचा वॉर क्राय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी आहे। छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत, पण आमच्यासाठी ते देवापेक्षा कमी सुद्धा नाहीत ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता होते, आहे आणि यापुढेही राहतील। त्यामुळे सुधांशुजी त्रिवेदी, आपण आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि भारतीय जनता पक्षानं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली नेमकी काय भूमिका आहे ही महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावी आणि महाराष्ट्राची ही अस्मिता दुखावल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी। जय शिवराय।